welcome everyone today we are going to discuss about a new topic how birds fly okay in the previous video we have discussed about the claws of a birds and beaks of a birds now in this video we are going to learn and discuss how birds fly okay pakshi kashe okay see can you see the birds how it spreads its wings and flies in the air, and so effortlessly it's traveling in the air without using its legs at all. So, which we have to use to move from one place to another. Why can't we fly like birds? We can't fly. Okay, so there is a major reason they have feathered wings, and because of that feathered wings, they can फ्लाय एफर्डलेसली इन द स्काय ओके सो द अनदर रिझन इज दॅट द बॉडी ऑफ बर्ड इज डिझाईन इन सच वे दॅट इट कॅन फ्लाय इझिली ओके आता हे पक्षी कसे उडू शकतात तर कशाच्या मदतीने त्यांच्या पंखांच्या मदतीने उडू शकतात आणि त्यांची बॉडी ही कशाच्या प्रकारे त्यांची बॉडी त्यांचे जे शरीर असतं द बॉडी ऑफ अ बर्ड इज डिझाईन इन सच वे अशा प्रकारे डिझाईन केलेलं असतं की ते अग अतिशय सोप्या पद्धतीने उंच आकाशामध्ये उडू शकतील इट इज लाईक इट इज शेप लाईक अ बोट यु नो बोट 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 बघितली का तुम्ही बोट कशी असते पुढं निमूळ तर टोक असतं पाठीमागं निमूळ तर टोक असतं आणि मध्ये कशी असते जाडसर असते ओके okay? सो so,

ते कसे असतात एकदम पोकळ असतात आणि त्या पोकळ हाडामुळं त्यांचं काय होतं वजन जास्त नसतं त्याच्यामुळं ते काय करतात इझिली हवेमध्ये उडू शकतात सो दॅट हॉलो बोन्स मेक्स देअर बॉडी व्हेरी लाईट अँड अलाउज देम टू फ्लाय फॉर अ लाँग पिरियड ऑफ टाईम विदाउट गेटिंग टायर्ड म्हणजे न थकता ते जास्त वेळ काय करू शकतात हवेमध्ये उडू शकतात अ बर्ड हॅज विंग्स दॅट हेल्प इट टू फ्लाय आता ते कशाच्या मदतीने उडू शकतात पंखांच्या मदतीने आणि त्या पंखांवरती काय असतात पिसे असतात आणि ते जे पंख असतात ते मसल्सच्या साह्याने त्यांच्या बॉडीला काय केलेले असतात अटॅच केलेले असतात सो द विंग्स आर अटॅच टू द बॉडी विथ द हेल्प ऑफ व्हेरी स्ट्रॉंग मसल्स इन ऑर्डर टू फ्लाय बर्ड्स मूव दर विंग्स इन टू टाईप्स ऑफ मुवमेंट्स आता पक्षी हे दोन प्रकारच्या मुवमेंट्सने आकाशामध्ये उडतात ओके फर्स्ट मुवमेंट इज दॅट अपस्ट्रोक अँड सेकंड इज द डाउनस्ट्रोक ना अपस्ट्रोक मीन्स वॉट अपस्ट्रोक मीन्स द अपवर्ड अँड ब्र बॅकवर्ड मूवमेंट ऑफ विंग्ज म्हणजे वरती आणि पाठीमागे त्यांचे पंख कशा प्रकारे हलवतात वरती आणि पाठीमागे अपवर्ड अँड बॅकवर्ड मूवमेंट ऑफ विंग्ज इज कॉल्ड अपस्ट्रोक मूवमेंट आणि डाउनस्ट्रोक मूवमेंट कशाला म्हणायचं डाउनवर्ड म्हणजे खालच्या बाजूला आणि फॉरवर्ड पुढच्या बाजूला त्यांचे पंख पक्षी खालच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला हलवत असतात त्याला काय म्हणायचं डाऊन स्ट्रोक मुवमेंट ओके सो so, पक्षी या दोन मुवमेंटनी काय करत असतात आकाशामध्ये उडत असतात आता त्यांची जी शेपटी असते मीन्स द टेल ऑफ अ बर्ड हेल्प्स इट टू चेंज डायरेक्शन वाईड फ्लाइंग म्हणजे उडण्यासाठी त्यांची शेपटी काय करत असते त्यांना मदत करत असते ओके अशा प्रकारे काय असतात काय मेजर रिजन बघितले कशामुळे पक्षी उडतात एकतर त्यांची बॉडी तशा प्रकारे डिझाईन झालेली असते कशा प्रकारे असते लाईक अ बोट शेप देन दे हॅव फिदर्ड विंग्स बिकॉज ऑफ दॅट विंग्स दे कॅन फ्लाय हाय इन द स्काय अगेन दे हॅव हॉलो बोन्स ओके सो दॅट हॉलोबोन्स मेक्स देअर बॉडी व्हेरी लाईट अँड अलाउज देम टू फ्लाय फॉर अ लाँग पिरियड विदाऊट गेटिंग टायर्ड अँड दे कॅन फ्लाय इन Two movements means upstroke and downstroke. Okay. So remaining part we will see in the next video. Okay. Thank you. Have a nice day.